यशस्वी मुकबधीर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सोलापूर शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि पालकांची स्वप्नपूर्ती यामुळेच हा सत्काराचा आनंद सोहळा आपण अनुभवत आहोत असे गौरवोद्गार सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी काढलेत. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष डॉक्टर निहार बुरटे होते. विद्यालयाच्या 10वी परीक्षेचा निकाल 100% लागलाय. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी युगंधर जिंदे यांनी लहान मुलांसाठी घसरगुंडी भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय. राजीव देसाई यांच्यातर्फे मुलांना खाऊ देण्यात आला. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताळे यांनी केलं. विद्यालयाची माहिती विशेष शिक्षिका रेणुका पसपुले यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर निहार बुरुटे आणि सचिव सुनील दावडा यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपालजी झवर, धनश्री पुराणिक, जानवी माखीजा, युगंधर जिंदे, मुकेश मेहता, संजय पटेल, बळीराम पावडे, देविदास मेडे, निरंजन पालक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मानले.